होमर प्राचीन ग्रीक संस्कृतीचा कथाकार, ख्रिस्ती शकाप्रमाणे 900 वर्ष अगोदर जन्मलेला कलात्मक कवी आणि साहित्यकार म्हणून होमरचे नाव जगात गाजत आहे. इलियड आणि ओडिसी या दोन ग्रंथांमुळे तो अजरामर झाला आहे. काव्य आणि गद्य यांचा उत्कृष्ट मिलाफ त्याच्या ग्रंथात झाला आहे. ग्रीक ट्रोजन युद्ध हा त्याच्या काव्याचा विषय आहे. हे युद्ध इसवी सनापूर्वी 1300 वर्षापूर्वी झाले. 10 वर्षे हे युद्ध चालले होते. ओडिसी या ग्रंथात ओडिसियस हा ग्रीक कमांडर 10 वर्ष प्रवास करीत होता. त्याचे काव्यात्मक वर्णन उत्कृष्ट प्रतिभेचे लोकप्रिय ग्रंथ असा त्यांचा लौकिक जगभर पसरला आहे. या दोन महाकाव्यासाठी होमरने ग्रीक ट्रोजन युद्ध कथेतील सत्य घटनांचे संकलन केले. आख्यायिका, लोककथा, लोकगीते यांचा संग्रह केला. त्यासाठी त्याला अपार परिश्रम करावे लागले. त्यामुळे या दोन महाकाव्याचा कवी एकच नसावा असाही एक तर्क आहे. प्राचीनतेमुळे खरं खोटं कळणं कठीणच आहे. होमर हा एक अंध कथाकार असावा असं सुप्रसिद्ध इतिहासकार हेरोडोटस याचे मत आहे. ख्रिस्ती सनापूर्वी 900 वर्ष तो गावोगाव फिरून ग्रीकांच्या पौराणिक कथा सांगत असे व त्या आख्यायकाच्या आधारे हे दोन महान ग्रंथ तयार करण्यात आले. त्याच्या नावाने प्रकाशित करण्यात आले. हिरो आणि लिएंडर हे ग्रीक कथेतील एक प्रेमयुगल होते. हिरो ही प्रेमदेवता आफ्रायटीची उपासक होती. तिच्याकडे लिएंडर दररोज रात्री समुद्राहून पोहून येत असे. एक दिवस समुद्रात भयंकर वादळ उठले आणि हिरोच्या हातातील दिवा विझला आणि बिचारा लिएंडर समुद्रात बुडून मरण पावला. त्याच्या या दुःखद निधनाने दुःख वेगात हिरोनेही समुद्राच्या पाण्यात उडी मारून जीव दिला. आयो ही एक सुंदर मुलगी होती. देवांचा राजा ज्युयस याचे तिच्यावर लक्ष गेले. आपल्या पत्नीने तिला मारू नये म्हणून त्याने तिचे गायीत रूपांतर केले. त्याच्या पत्नीला हे समजले. तिने तिच्या पहाऱ्यावर एक राक्षस ठेवला. युमियसने त्याला ठार मारवले. हेराने गोमाशीचे रूप घेऊन तिला खूप सतावले. आईओ नाईल नदीकडे पळाली तेव्हा तिला मानवी रूप मिळाले. अशा अनेक कथा ग्रीसच्या प्राचीन संस्कृतीत आहेत. अद्भुत रम्य व मनोरंजक इलियड ओडिसी ही महाकाव्य अशाच कथांनी रंगलेली आहेत. असा होता होमर.